आए दिन हम ऑनलाइन धोखाधड़ी की खबर सुनते और पढ़ते हैं। दिन ब दिन ऑनलाइन ठगी के मामलों में इजाफा होता दिख रहा है और ऐसा ही एक अजीबोगरीब ऑनलाइन ठगी का मामला क्राइम ब्रांच के यूनिट 2 द्वारा उजागर किया गया है। आए दिन साइबर क्राइम, ऑनलाइन धोखाधड़ी जैसे कई मामले अखबार हो या न्यूज चैनल पर पढ़ने और देखने को मिलते हैं। ऑनलाइन ठगी से जुड़ा ऐसा ही एक अजीबोगरीब मामला सामने आया है, जिसमें आरोपी नीलेश कर्बे ने ओएलएक्स पर आने वाले विज्ञापन देखकर आरोपी नीलेश रूम पार्टनर के तौर पर रहकर विश्वास संपादन करता था और बैंक अकाउंट्स की जानकारी हासिल कर आधार कार्ड जैसे आईडी प्रूफ लेकर फरार होता था और जाली अकाउंट्स बनाकर बैंक से लोन लेना, फाइनेंस पर चीजें खरीदना या फिर अकाउंट से पैसे निकालना ऐसे जैसे धोखाधड़ी के मामलों को अंजाम देता था। सध्या पोलीस स्टेशन मानकापुर येथे भारतीय बनावट चलनी नोटा बनवण्याचा जो गुन्हा दाखल आहे त्यातला मुख्य आरोपी नीलेश कड़बे हा आहे। आणि हा म्हणजे आमचं 3-4 दिवसापासून जे इंट्रोगेशन सुरू आहे त्याचं, त्यावरून असं दिसून येतं की हा अतिशय शार्प आहे। हा यूट्यूबवरून वेगळे व्हिडिओ बघतो, त्यानंतर त्यामध्ये फिनिशिंग आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून तो नवीन गुन्हे करतो आहे। आताच त्याच्या इंट्रोगेशनमधून नवीन माहिती उघड झाली की तो त्याचे मित्रांचे किंवा त्याच्या ओळखीच्या लोकांचे डॉक्युमेंट जसं आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड अशा पद्धतीचे डॉक्युमेंट घेतो, चोरतो किंवा नेतो, त्यापासून ते डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवून त्यावर तो बँक अकाउंट ओपन करतो। जसं उदाहरणार्थ एक बजाज फायनान्स आहे, ते अकाउंट ओपन करतो आणि त्याद्वारे तो मोबाईल फायनान्सवर मोबाईल करणे किंवा फायनान्सवर लोन उचलणे हे प्रकार करतो आहे। त्याचप्रमाणे आता जसं आपण बघतोय की ओएलएक्सवर ॲड येतात की रूम पार्टनर पाहिजे आहेत, तर त्या माध्यमातून तो इतरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आणि रूममध्ये जातो, त्यांच्याशी मैत्री करतो, रूममध्ये जातो आणि जेव्हा त्यांचं लक्ष नसेल किंवा याच्यावर पूर्ण विश्वास निर्माण होतो तर तो मग त्या लोकांचा मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा इतर डॉक्युमेंट चोरून नेतो, त्यातून तो डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवतो आणि त्याचा मिसयूज करतो। तर यामुळे या गुन्ह्यामध्ये एक नवीन प्रकार जो उघडकीस आला, तर गुन्हे शाखेमार्फत आपण सर्वांना अपील करू इच्छिते मी की अशा पद्धतीचे ऑनलाईनसुद्धा फ्रॉड होऊ शकतात, तर आपण अशा लोकांपासून सतर्क राहावे। आए दिन ऑनलाइन धोखाधड़ी के मामले सामने आ रहे हैं, इसलिए अगर किसी को भी संदेह हो कि अपने महत्वपूर्ण दस्तावेज खो गए हैं, तो जल्द से जल्द पुलिस थाने में शिकायत दर्ज करने की अपील क्राइम ब्रांच के यूनिट 2 के सहायक पुलिस निरीक्षक लक्ष्मी तांबुस्कर द्वारा की गई। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर।